बदलाशिवाय प्रगती अशक्य आहे आणि जे आपले विचार बदलू शकत नाहीत ते काहीही बदलू शकत नाहीत काय जीवनामध्ये देवावर विसंबून राहण्यासाठी आमचे विचार आम्ही बदलणार आहोत काय उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत प्रियांनो अनेक वेळा आमच्यासमोर प्रश्न असतात काही गोष्टी आमच्या इच्छेने रीतीने व्हाव्या असे आम्हाला वाटत असते परंतु तसे होत नाही काही वेळा तर अशक्य गोष्टी देखील अगदी सहज घडताना दिसतात काय असेल या कारण कधी आपण विचार केला आहे काय होय प्रियानो जेव्हा देवावर आम्ही पूर्णपणे अवलंबून असतो विसंबून असतो त्यावेळी आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचा निर्णय देवच घेत असतो आज आपण हेच अध्ययनातून पाहणार आहोत एलिया जो देवाचा संदिष्टा देवाने त्याची कशी काळजी घेतली आणि त्याद्वारे देवाने कसे कार्य करून घेतले हे आपण आज पाहणार आहोत लक्षात घ्या की देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही तर मग अध्ययनाची सुरुवात करूया श्रोतानो राजाचे पहिले पुस्तक ह्याच अध्ययन आम्ही करीत आहोत आज अठराव्या अध्यायाची सुरुवात आम्ही करणार आहोत एलियाच्या प्रशिक्षणाविषयी आपण सतराव्या अध्यायातून माहिती मिळवली आता पुढच्या घटनांकडे आम्ही अठराव्या अध्यायातून पाहणार आहोत या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना अतिशय चित्तवेधक आहे या अध्यायात आपण देवाचा सेवक एलिया विरुद्ध बालदैवताचे भविष्यवादी यांच्यातल्या अटीतटीचा सामना पाहणार आहोत राजाचे पहिले पुस्तक अध्याय आणि पहिली दोन वशने सांगतात बहुत दिवस लोटल्यावर तिसरे वर्ष लागले तेव्हा एलियास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की जा आमाच्या दृष्टीस पड मी पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करणार आहे त्याप्रमाणे अहाबाच्या दृष्टीस पडावे म्हणून एलिया निघाला त्या समयी शोमरोनात भयंकर दुष्काळ होता देव आता एलियाचा उपयोग करून घेण्यास सिद्ध झाला आहे एक महत्वाचा धडा एलिया शिकला तो हा की देव सर्व काही आहे आणि तो स्वतः शून्यवत आहे त्याची आता अहाबाला भेटण्याची तयारी झाली आहे तो त्याला भेटण्याकरिता पुढे जातो तीन ते सहा वर्षने आम्हाला सांगतात अहाबाने आपला घर कारभारी ओबद्या यास बोलावणे पाठविले हा ओबद्या परमेश्वराला फार भिवून वागत असे इजबेल परमेश्वराच्या संदेशांचा वध करीत होती तेव्हा ओबद्याने नेऊन एका गुहेत पन्नास व दुसऱ्या गुहेत पन्नास असे लपविले व त्यास अन्नपाणी पुरविले आहाब ओबद्यास म्हणाला देशात फिरून पाण्याचे झरे नाले असतील ते सर्व शोधून पहा घोडे व खेचरे यांचा जीव वाचविण्यापुरते गवत कुठेतरी कदाचित मिळेल व अशाने आमची सगळी जनावरे मरावयाची नाहीत सगळा देश धुंडाळावा म्हणून त्यांनी तो आपसात वाटून घेतला एका मार्गाने आहाब गेला व दुसऱ्या मार्गाने ओबद्या गेला श्रोत्यानो आपल्याला माहीत आहे की एलियाने केलेल्या भविष्यवाणीनुसार देशात दुष्काळ पडलेला होता आणि तो आता अधिक तीव्र झाला होता ओबद्या अहबाच्या राजवाड्याचा कारभारी होता तो देवाला भिऊन वागणारा माणूस होता त्याने इसबेलीच्या क्रोधापासून देवाच्या शंभर भविष्यवाद्यांना लपून ठेवले होते सात आणि आठ पहा पुढे काय सांगतात ओबद्य वाट चालत असता एलिया त्याला भेटला त्याने त्यास ओळखिले आणि दंडवत घालून त्यास म्हटले माझे स्वामी एलिया ते आपणच काय तो म्हणाला होय तोच मी जा आपल्या धन्यास सांग की एलिया आला आहे श्रोतांनो किती हे धाडस किती हे धैर्य ज्याच्या पत्नीने देशातल्या यहोवा देवाच्या सर्व भविष्यवाद्यांना ठार करण्याचा चंग बांधला होता त्या अहबाला एलियाने हा निरोप पाठवावा हे एक फार भयंकर धाडसाचे कृत्य होते हा निरोप सरळ सरळ आव्हानात्मक होता श्वतनं मला वाटतं देवामध्ये असा दृढ विश्वास असलेल्या देवाचे आज्ञापालन करणाऱ्या खंबीर वाणीची आज आम्हाला आमच्या समाजाला गरज आहे गुरगुर करीत कोणाला गिळावे म्हणून आजूबाजूला पाहणाऱ्या सिंहासारख्या सैतानाला सामोर्या जाणाऱ्या व त्याला प्रतिकार करणाऱ्या खंबीर आवाजाची आमच्या समाजाला गरज आहे पुढे नऊ काय सांगतात अठरा वाध्याय नऊ पासून तेरावसने तो म्हणाला मला आपल्या दासाला मारून टाकण्यासाठी अहवाच्या हाती आपण देऊ पाहता असा मी काय अपराध केला आहे आपला देव परमेश्वर याच्या जीविताची जी शपथ माझ्या धन्याने आपला शोध करण्यासाठी जेथे लोक पाठविले नाहीत असे एकही राष्ट्र किंवा राज्य उरले नाही तो अमुक ठिकाणी नाही असे त्यांनी येऊन सांगितले म्हणजे एलिया त्यास आढळला नाही अशी शपथ तो त्या त्या राज्यास व राष्ट्रास घ्यावयास लावी आणि आता आपण मला सांगता की एलिया आला आहे असे तू जाऊन आपल्या धन्यास सांग मी आपणाकडून जाताच मला कळणार नाही अशा ठिकाणी परमेश्वराचा आत्मा आपणाला घेऊन जावयाचा आणि मी जाऊन आबास हे वर्तमान सांगितले व आपण त्यास आढळला नाही तर तुम्हाला मारून टाकेल मी आपला दास तर बाळपणापासून परमेश्वराला भिवून वागत आलो आहे इसबेलीने परमेश्वराच्या संदेशांचा वध केला तेव्हा मी परमेश्वराचे शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसऱ्या गुहेत पन्नास असे लपून ठेवले व त्यास अन्न पाणी पुरविले हे वर्तमान माझ्या स्वामीच्या कानी आले नाही काय श्रोत्यानो आम्हाला दिसतं की एलियाचा निरोप आम्हाला देण्याविषयी ओबद्याला भीती वाटत आहे त्याला असं वाटतं की आहाब त्याला नक्कीच मारून टाकेल कारण एलिया असे वर्तमान सांगून दुसऱ्या ठिकाणी निघून जाईल आणि आहाबाला वाटेल की ओबद्या खोटे बोलत आहे चौदा ते सोळा वशने पहा अठरा बाध्याय चौदा ते सोळावशने आता आपण मला सांगता की एलिया आला आहे असे जाऊन आपल्या धन्यास सांग पण तो माझा वध करील एलिया म्हणाला ज्या सेनाधीश परमेश्वराच्या हुजरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ आज मी खात्रीने त्याच्या नजरेस पडेन तेव्हा ओबद्याने अहाबाची भेट घेऊन त्याचे वर्तमान सांगितले तेव्हा अहाब एलियास भेटावयास गेला आम्ही एलियाचा निरोप तीनदा वाचला पहा एलिया येथे आहे ओबद्याची एलियाच्या निरोपाविषयी खात्री पटल्यावरच ओबद्या तो निरोप द्यायला राजाकडे जातो आपण हा माणूस काय म्हणाला ते ऐकले श्रोत्यानो पहा एलिया सतरा आणि अठरा वर्षने पुढे सांगतात एलियाला पाहताच आहाब म्हणाला इस्रायला छळणारा तो तूच ना तो म्हणाला मी इस्रायला छळीले नाही तर तू व तुझ्या वडिलांच्या घराण्याने परमेश्वराच्या आज्ञा मानावयाचे सोडून बालमूर्तीच्या नादी लागून इस्रायला छळीले आहे एलियाने हा आम्हाला स्पष्टपणे व ठामपणे सांगितले की इस्रायला छळणारा तूच आहेस श्रोत्यानो अशा प्रकारचे विधान करण्याकरिता फार मोठे साहस आवश्यक असते आणि ते साहस परमेश्वराने एलियाला पुरवले होते व फार स्पष्टपणे बोलला देवाचे वचन नेहमीच अस्वस्थता निर्माण करते कारण ते प्रकाशाप्रमाणे असल्याने अंधकाराच्या गोष्टी उघडकेस येतात व जे अंधकारात चालणे पसंत करतात ते त्या प्रकाशामुळे अस्वस्थ होऊन त्या प्रकाशापासून लपण्याचा प्रयत्न करतात अंधारात लुडबुड करणारे उंदीर दिव्याचा प्रकाश पडताच अंधाऱ्या जागे पळून जातात हे आपण पाहिले असेल आता आपण पुढे वाचतो की एलिया आहाबाला बालदैवताच्या संदेशांविषयी स्पर्धेचे आव्हान देतो एकोणीसावं वचन आम्हाला सांगत आता आणि सर्व इस्रायलास मूर्तीच्या साडेचारशे संदेष्टास आणि इसबेलीच्या पंक्तीस जेवणाऱ्या अशेरा मूर्तीच्या चारशे संदेष्टास करमिल डोंगरावर माझ्या पुढे जमीव वरवर पाहत असो त्यानो ही स्पर्धा आहाब इजबेल व त्यांचे बालाचे साडेचारशे भविष्यवादी व एलिया यांच्यामध्ये आहे परंतु खरे तर ही स्पर्धा देव व सैतान खऱ्या देवाची उपासना व सैतानाची उपासना यांच्यामध्ये होती जरी ते साडेचारशे संदेष्टे अहाब आणि इजबेल यांचे सैन्य एकीकडे एक होते व दुसरीकडे एलिया एकटा होता तरी एकटा एलिया त्या सर्वांना पुरून उरणार होता कारण त्याच्यासह हो परमेश्वर सर्व शक्तिमान परमेश्वर होता पुढे वीस आणि एकवीस वचने सांगतात तेव्हा आहबाने सर्व इस्रायल लोकांस बोलावणे पाठविले आणि त्यास करमेल डोंगरावर जमेले एलिया सर्व लोकांच्या संदिती येऊन म्हणाला तुम्ही दोहो मतांमध्ये कोठवर लटपटाल परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजने का बाल हा देव असला तर त्याच्या भजनेला का लोकांनी त्यास एका शब्दानेही उत्तर दिले नाही श्रोत्यानो ही, ही खरंच एक विशेष स्पर्धा होती एलियाला लोकांच्या मनात काय आहे हे, हे माहीत होते ते खऱ्या व जिवंत देवाची यहोवाची उपासना करण्याचे ढोंग करीत होते परंतु ते बालाची उपासना करणारे होते त्यांनी एलियाला काही एक उत्तर दिले नाही कारण ते अपराधी होते भावेसाव्या वचनात एलिया लोकास म्हणाला परमेश्वराच्या संदेष्टांपैकी मी एकटाच उरला आहे बालाचे संदेष्टे तर साडेचारशे आहेत मला वाटतं की या ठिकाणी एलियामध्ये एक विशिष्ट गंड निर्माण झाला होता त्याला मी एलिया गंड असे म्हणेन आणि ह्या प्रकारच्या भावना आम्हाला आजही आमच्यामध्ये आढळतात मला सुद्धा श्रोत्यानं पुष्कदा असं वाटतं की परमेश्वराची सेवा करणारी मी एकटीच उरली आहे परंतु जेव्हा मी सभोवार नजर टाकते आणि इतर लोकांचे जीवन पाहते तेव्हा मला कळतं की अनेक लोक आहेत जे फार निस्वार्थ बुद्धीने परमेश्वराची सेवा करीत आहेत एलिया लोकांना म्हणाला की मीच मात्र यहोवाचा भविष्यवादी राहिलो आहे त्या ठिकाणी एलिया चूक करीत होता कारण ज्यांनी बाल देवता पुढे गुडखे टेकले नव्हते असे डोंगरामध्ये लपलेले सात हजार लोक होते परमेश्वराने अशा लोकांना स्वतःकरिता ठेवले होते देवासाठी दृढ भूमिका घेणारा एलिया एकटा नव्हता आणि आम्ही एकटे नाही देवाने जगाशी हात मिळवणी न करणाऱ्या लोकांना राखून ठेवले आहे व त्यांचा तो योग्य त्या ठिकाणी योग्य प्रकारे उपयोग करीत आहे म्हणून एल्याप्रमाणे काहीसा एकटेपणाचा व काहीसा अहंकाराचा गंड आम्ही आमच्या मनामध्ये उत्पन्न होऊ देणे अयोग्य आहे आता तेवीस आणि चोवीस वशने सांगतात आम्हाला दोन गोरे द्यावे त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोरा घ्यावा त्याचे त्यांनी कापून तुकडे करावे आणि ते इंधनावर रचावे पण त्यास अग्नी लावू नये मग मीही दुसऱ्या गोऱ्याचे तसेच करून तो इंधनावर रचिन व त्याला अग्नी लावणार नाही तुम्ही आपल्या देवाचे नाम घ्या आणि मी परमेश्वराचे नाम घेतो जो देव द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा सर्व लोक म्हणाले ठीक आहे दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर एलिया म्हणत होता परमेश्वर चांगला आहे की नाही ते आजमावून पाहू जर बाल खरा व जिवंत देव आहे तर त्याची उपासना करू आणि तो देव नसेल तर त्याला हाकलून देऊ आणि प्रभू देव जिवंत देव आहे की नाही ते माहीत करून घेऊ श्रोतनो आजही परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याला ओळखावे त्याची पवित्रता ओळखावी त्याचे सामर्थ्य ओळखावे पंचवीस ते अठ्ठावीस वर्षे पुढे सांगतात एल्या बालाच्या संदेष्टास म्हणाला प्रथम तुम्ही वाटेल तो गोरा निवडून सिद्ध करा कारण तुम्ही पुष्कळ जण आहा तुम्ही आपल्या देवाचे नाम घ्या पण अग्निमात्र लावू नका मग त्यास दिलेला गोरा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत ते बालाचे नाव घेत व हे बाला आमचे ऐक असे म्हणत राहिले पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही जी वेदी त्यांनी केली होती तिच्या भोवती ते, ते नाचू बागडू लागले दोन प्रहरी त्यांची थट्टा करून म्हटले मोठ्याने पुकारा देवस तो तो विचारात घडून गेला असेल तो एकांतात गेला असेल प्रवासात गेला असेल कदाचित तो निजला असेल त्याला जागे केले पाहिजे ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुऱ्यांनी व भाल्यांनी आपणास घाव करून घेऊ लागले एवढे की ते रक्तबंबाळ झाले श्रोत्यानो बालाच्या संदेष्टांनी खूप प्रयत्न केलेत एलिया समोर नुसता पाहत बसला आणि त्यांचा त्याने उपरोध केला त्याने त्या ते भविष्यवाद्यांना टोमणे मारले त्यांचे ठर उडवले आणि शेवटी तिरस्काराचा दृक्षी शेप त्यांच्यावर टाकून त्याने त्यांना बाजूला सारले पुढे एकोणतीस आणि तीस वचने सांगतात दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञसमयापर्यंत ते बडबडत राहिले पण काही वाणी झाली नाही कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरविले नाही मग एलिया सर्व लोकांस म्हणाला माझ्याजवळ या तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली एलियाला सर्वस्वी देवावर अवलंबून राहायचे होते देवाची वेदी मोडली होती ती मोडलेली वेदी बांधण्यात एलियाचा काही वेळ गेला मला वाटतं शो त्यानो वेदी बांधण्याची त्याची ही कृती महत्वाची आहे आज आमच्या देशात आमच्या समाजात फुटी पडण्याचे कारण काय मला माहीत आहे ह्याची है, अनेक कारणे सांगण्यात येतील परंतु महत्वाचे कारण म्हणजे आम्ही जिवंत देवापासून दूर गेलो आहोत आमच्यामध्ये भांड आहेत कलह आहेत पक्षपात आहेत मतभेद आहेत आमच्यातली प्रीती थंडावली आहे ऐक्याचा आत्मा नाहीसा झाला आहे आज देवाच्या वचनाची आमच्याकडून पायमल्ली होत आहे आम्ही देवाला विसरलो आहोत कारण आमच्यातले आपसातले मतभेद अधिक तीव्र झाले आहेत स्वतःनं आज आम्हाला स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करायचं आहे आणि पाहायचं आहे की आम्ही कुठे चुकत आहोत देवाची वेदी ही ऐक्याची जागा आहे ती वेदी मोडण्यात आली होती एलियाने प्रथम तिची दुरुस्ती केली एकतीस तेहतीस वशने तुझे इस्रायल असे नाव पडेल असे याकोबास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते त्याच्या वंशसंख्ये इतके बारा धोंडे एलियाने घेतले त्या धोंड्याची त्याने परमेश्वराच्या नामाने वेदी बांधली दोन मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदी सभोवार खणिली त्याने वेदीवर इंधने ठेवली आणि गोहरा कापून व तुकडे करून ते इंधनावर रचिले मग तो म्हणाला चार घागरी पाणी भरून होमबलीवर व इंधनावर होता लक्षात घ्या की इस्रायल एक देश होता तो इस्रायल यहुदा शमरोन किंवा एरुश्लेम असा नव्हता तर बारा वंशाचा मिळून बनलेला एक देश होता म्हणून एलियाने देवाच्या नावामध्ये एक वेदी बांधली नंतर पुढे चौतीस आणि पस्तीस वचने पहा तो पुन्हा म्हणाला दुसऱ्यांदा तसेच करा तेव्हा लोकांनी दुसऱ्यांदा तसेच केले तो म्हणाला तिसऱ्यांदा तसेच करा आणि त्यांनी तिसऱ्यांदा तसेच केले श्रोत्यानो अशा प्रकारे त्यांनी तीनदा पाणी आणले मला वाटतं ह्यावेळेस एलियाच्या चेहऱ्यावर कडवट स्मितहास्य असावे त्याने त्या वेदीवर पाणी का ओतले आपल्याला ठाऊक का शोधा देवाला काहीच अशक्य नाही थोडक्या पाण्याने स्वर्गातला अग्नी येणे अशक्य होणार नव्हते म्हणून सर्व विधी त्यावर रचलेली लाकडे व पशु यांच्यावर पाणी ओतताना एलियाला कशाचीही काळजी वाटली नाही त्याने आणखीन चोवीस तास जरी पाणी ओतले असते तरी स्वर्गातून त्यावर अग्नी यायचा थांबला नसता आम्ही पाहिलं की देवावर विसंबून राहणे एलिया शिकला होता आज आम्हाला सुद्धा प्रत्येक परिस्थितीमध्ये देवावर विसंबून राहणे शिकायचे आहे इतका दृढ विश्वास आम्हाला सुद्धा आमच्यामध्ये वाढवायचा आहे नंतर छत्तीसावं वचन संध्याकाळच्या यज्ञसमयी एलिया संदेष्टापुढे होऊन म्हणाला हे परमेश्वरा आब्राम इजाक व इस्रायल यांच्या देवा इस्रायलांमध्ये तूच देव आहेस मी तुझा सेवक आहे आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वास विदितकार आपण ही गोष्ट ओळखली पाहिजे श्रोत्यानो की हे जर परमेश्वर करीत नाही तर ते घडू शकत नाही काय आपण एलियाच्या प्रार्थनेला समजून घेतले आहे ही छोटीशी प्रार्थना पवित्र शास्त्रातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रार्थनांपैकी एक आहे ही लांबलचक नाही परंतु महत्वाची आहे तो म्हणाला हे यहोवा आभ्रामाच्या इजाकाच्या इस्रायलाच्या देवा या ठिकाणी याकोब या शब्दाऐवजी इस्रायल शब्द वापरण्यात आला आहे कारण त्या बारा वंशांना इस्रायल हे नाव देण्यात आले होते तो एक संपूर्ण देश होता आणि तो नंतर म्हणाला इस्रायलात तूच देव आहेस आणि मी तुझा सेवक आहे आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्या वशनावरून केल्या आहेत सदोतीसाव्या वशनात एलिया देवाच्या गौरवासाठी प्रार्थना करीत आहे आणि त्यामुळेच देव त्याच्यासाठी कार्य करतो अडतीस ते चाळीस वशनांमध्ये तो काय करतो ते पहा अठरा वाध्याय अडतीस ते चाळीस वर्षने तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होंबली इंधने धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटिले हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले परमेश्वर हाच देव परमेश्वर हाच देव एल्या त्यास म्हणाला बालाच्या संदेष्टास पकडा त्यातल्या एकासही निसटून जाऊ देऊ नका तेव्हा त्यांनी त्यास पकडिले एलियाने त्यास खाली की शोन नजीक आणून वधिले श्रोत्यानो जरी एलियाने केलेले कार्य ही कृती क्रूर वाटते पण धर्मभ्रष्टता व पाखंडता देशातून नष्ट करण्याचा त्याने तो एक चांगला उपाय केला सा वचन सांगतं एलिया आहाबास म्हणाला उठ खा पी विपुल पर्चन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे जेव्हा लोकांनी देवाचे सामर्थ्य ओळखले व ते देवाकडे परत आले तेव्हा पाऊस पडला दुष्काळाची छाया नष्ट झाली व आशीर्वादांची वर्षा झाली मग आहाब खावया प्यावयास वरती गेला इकडे एलिया कर्मिलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले त्याने आपल्या चाक्रास सांगितले वर चढ समुद्राकडे दृष्टी लाव त्याने जाऊन टेळिले आणि म्हटले काही दिसत नाही एलिया म्हणाला आणखीन साधता जा सातव्या खेपेस तो म्हणाला पहा समुद्रातून मनुष्याच्या हाताएवढा एक लहानसा ढग वर येत आहे एलिया म्हणाला आहाबाकडे जाऊन सांग रथ जुंपून खालीचा नाही तर पाऊस तुला जाऊ देणार नाही थोड्याच वेळाने मेघ व तुफान याही करून आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला आहाब रथात बसून इज्रेलास चालला होता श्रोत्यानो खरोखर एलिया एक दृढ विश्वास असलेला व्यक्ती होता एक संदेष्टा होता थोर माणूस होता त्याच्याद्वारे देवाने केलेल्या सामर्थ्यशाली कृत्यामुळे लोकांनी ओळखले की इस्रायलमध्ये पडलेला दुष्काळ एक अपघात नाही तर देवाने इस्रायल देशाला शिस्त लावण्यासाठी योजलेली एक योजना आहे सेहेचाळीसावं वचन सांगतं परमेश्वराचा वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कमर बांधून आहाबा पुढे वेशीपर्यंत धावत गेला आता आपण एकोणीसाव्या अध्यायाकडे वळूया एकोणीसाव्या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे रतामाच्या झाडाखाली असलेला एलिया आबाने इसबेलीला एलियाने तिच्या देवाच्या बालाच्या भविष्यवाद्यांना कसे ठार केले सांगित के ते सांगितले तिने एलियाला ठार मारण्याची प्रतिज्ञा केली त्यामुळे एलिया भित्र्या माणसाप्रमाणे तिच्या समोरून बैरशेभ्यास पळून गेला तेथे त्याने त्याच्या नोकराला सोडून दिले व रानात निघून गेला व एका रतामाच्या झाडाखाली येऊन बसला आणि आपण मरावे अशी इच्छा तो करू लागला एलिया अत्यंत थकलेला होता तो शारीरिक व मानसिकरित्या रिक्त झाला होता देव त्याला अशा वेळेस व्यवस्थित अन्न व भरपूर झोप देतो आणि मग त्याच्यासमोर डोळे दिपतील अशा गोष्टी प्रदर्शित करतो प्रचंड वारा भूकंप आणि अग्नी एलियाला हे सर्व आवडते मग तो शांत कोमल आवाज येतो जरी एलियाच्या भारदस्त व्यक्तिमत्वाशी विरोधाभास साधणारा तो आवाज होता तरी परमेश्वर त्या वाणीमध्ये होता पाच पास ते दहावशने सांगतात अध्याय पाच पासून दहावशने तो रतामाच्या झोडपाखाली पडून झोपी गेला तेव्हा एका देवदूताने त्या स्पर्श करून म्हटले उठ हे खा त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेविली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला परमेश्वराचं देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याचकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला उठ हे खा कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावायचा आहे त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले त्या अन्नाच्या बळावर चाळीस दिवस व चाळीस रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला तो तिथे जाऊन एका गुहेत राहिला तेव्हा पहा परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले तो त्यास म्हणाला एलिया तू इथे कशासाठी आलास तो म्हणाला सेनाधीश देव परमेश्वर याच मी फार ईर्षायुक्त झालो आहे कारण इस्रायल लोकांनी तुझा कराळ पाळण्याचे सोडीले तुझ्या वेद्या मोडून टाकल्या तुझे, तुझे तरवारीने काय तो एकटा आहे आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत शत्यानो ह्या ठिकाणी एलिया पूर्णपणे निराश झालेला दिसतो परमेश्वरावरील त्याचा विश्वास डगमगला शतनो निराशा हे सैतानाच्या हातातले अतिशय प्रभावी शस्त्र आहे बरेचदा तो आम्हाला निराश करतो आणि त्याला असं वाटतं की अशा प्रकारे निराश होऊन आम्ही परमेश्वराची सेवा करणे परमेश्वरावर विश्वास ठेवणे सोडून द्यावे आणि अगदी हीच परिस्थिती एलियाच्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे अकरापासून पुढच्या वचनांमध्ये आम्हाला दिसतं की कशाप्रकारे परमेश्वर त्याच्याशी बोलतो सर्वात आधी मोठा व वा बळकट वारा डोंगर विदारीत व खडक फोडीत गेला त्यानंतर भूमिकंपाने पर्वत हादरला हे सर्व एलियाला आवडले अशा भयावह देवाचे सामर्थ्य दर्शविणाऱ्या गोष्टी आवडणारा एलिया माणूस होता भूमिकंपानंतर अग्नी आला आणि आकाशातून अग्नीला बोलावणारा एलिया माणूस होता म्हणून त्याला अग्नीही आवडला आणि अग्नीनंतर एक कोमल हळूवार अशी वाणी आली एलियाला हेच आवडले नाही मला खात्री आहे की तसा कोमल आवाज एलियाला आवडला नाही परंतु श्रोत्यांनो परमेश्वर आमच्याशी त्या कोमल वाणीत बोलतो हे एलियाला शिकावे लागले यावेळेला परमेश्वर एलियाला एक मोठा धडा शिकवित होता परमेश्वर शांतपणे सुद्धा आमच्या जीवनात कार्य करतो परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आपणास आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रियानो देव आमच्या जीवनात फार वेगळ्या रीतीने कार्य करीत असतो तो शांतपणे आमच्या जीवनात कार्य करतो तो सातत्याने आमच्याशी वाणीने बोलतो पण आम्ही ते समजून घेणे आवश्यक आहे प्रियानो आम्ही पाहिले की परमेश्वराने एलियाला स्पष्ट बोलण्याचे साहस दिले होते काय आमच्या जीवनामध्ये आम्ही स्पष्टपणे बोलतो चुकीच्या गोष्टींना आम्ही सहमती देतो की त्यांचा धिक्कार करतो काय आम्ही आमच्या विचारांमध्ये बदल करण्यास देवावर विसंबून राहण्यास तयार आहोत परमेश्वर आमच्यासाठी अशक्य गोष्टी देखील शक्य करतो फक्त त्यामध्ये त्याचे गौरव होणे आवश्यक आहे माझी प्रार्थना हीच आहे की परमेश्वर अशी वृत्ती आपणा सर्वास आपणास विश्वासात दृढ ठेवो, आणि देवाचे गौरव आपणास पाहाव्यास मिळो परमेश्वर आपणास आशीर्वादित करो